नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रितिकांत मोरे तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आज आपण दहावी वन पॉईंट वन जी पोयम आहे विच इज रिटन बाय जे मोर्स अ टीनेजर्स प्रेयर ह्या पोयमचं वॉर्मिंग अप पार्ट वनमध्ये पार्ट दोनमध्ये आपण मार्जिन क्वेश्चन आणि पोयमचं स्पष्टीकरण पाहिले आता आपण पार्ट तीन बघतोय ज्या पार्ट तीनमध्ये आपल्याला त्या कवितेवर आलेले इंग्लिश वर्कशॉपमध्ये जे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न पाहायचे आहेत ठीक आहे चला तर सुरू करूयात सो so, इंग्लिश वर्कशॉपमधला पहिला प्रश्न असा आहे पहिला प्रश्न तुम्हाला असं दिलेला आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द गिव्हन सेंटेन्स म्हणजे तुम्हाला पर्याय दिलेत आणि त्या पर्यायातून तुमचं वाक्य जो योग्य पर्याय तो निवडून वाक्य पूर्ण करायचं द फर्स्ट क्वेश्चन वन इज अकॉर्डिंग टू द पोयट डॅडश आर ब्रॉड बाय ईच न्यू डे प्रत्येक नवीन दिवस काय घेऊन येतो तर न्यू बिगिनिंग्स आपल्या सर्वांना ह्याचं उत्तर मला वाटतं लगेच भेटेल पहिल्याच ओळीचं वा पहिल्याच ओळीत हा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सापडणार आहे सेकंड बी वन इज वी मस्ट डिसाईड टू टेक द रोड विच लीड्स टू आपण कोणता रस्ता निवडला पाहिजे जो कुठं जातो जो ग्रेट सक्सेसकडं जातो म्हणजे आपल्याला काय करावं लागेल ग्रेट सक्सेस हा पर्याय दुसरा निवडावा लागेल नेक्स्ट क्वेश्चन सी वन द पोयट प्लेस टू द लॉर्ड द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर वॉट इज राईट ओके काय चांगलं आहे हे मला निवडण्याची त्यासाठी माझ्या बरोबर राहा असं पोएट काय करतोय देवाला आहे नेक्स्ट वन इज द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज टीनेज इयर्स हॅव बीन द डॅडश इयर्स त्याचे टीनेज इयर्स हे कसले असावेत बेस्ट असावेत की वोस्ट वोस्ट म्हणजे घाणेरडे तर हे चालणार नाही त्यामुळे आपल्याला कुठला पर्याय निवडावा लागणार आहे त्यातला पर्याय निवडावा लागणार आहे बेस्ट ठीक आहे तर अशा पद्धतीनं तुमचा पहिल्या चार प्रश्नांची म्हणजे क्वेश्चन वनमधले जे चार सब क्वेश्चन्स आहेत त्याची उत्तरं तुम्हाला लिहिता येणार आहेत नाव कम टू द नेक्स्ट क्वेश्चन नंबर टू हा खूप सोपा प्रश्न आहे आणि ज्यांना पार्ट दोन बघितलं त्यांना याची उत्तरं तिथंच दिल्या देण्यात आलेली होती फाईंड अँड राईट द पियर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम आता बघा सेम कलरनं तुम्हाला या ठिकाणी ते जे रायमिंग वर्ड्स आहेत ते इथं दिलेले आहेत म्हणजे वेला डे आहे मेकला टेक आहे सीला मी आहे आणि सक्सेसला डिस्ट्रेस आहे अशा पद्धतीनं तुम्हाला समोर वे, वे ते लिहून दिले तुम्ही फक्त समोरासमोर लिहायचे म्हणजे कसं वे वेच्या समोर काय लिहाल डे सक्सेस डिस्ट्रेस अशा पद्धतीनं तुम्ही कारण जेवढे स्टांजाज आहेत तेवढ्याच पेअर तुम्हाला भेटणार आहेत एकाच स्टांजामध्ये फक्त एकच पेअर भेटते कारण दुसरी आणि चौथी पहिली आणि तिसरी राईममध्ये येत नाही नाव कम टू द नेक्स्ट क्वेश्चन नंबर थ्री काय म्हणतो पहा व्हॉट इज द राईम स्कीम राईम स्कीम म्हणजे नेमकं काय पोयम चूज द करेक्ट वन फ्रॉम द फॉलोइंग पॉइंट्स आता बघा तुम्हाला सांगितले की राईम स्कीम म्हणजे काय आणि खालील पैकीसाठी तुम्हाला काय करायचं निवडायचं ठीक आहे आता बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे ईच डे ब्रिंग सॉरी ईच डे ब्रिंग न्यू बिगिनिंग ठीक आहे डिसिजन्स आय मोस्ट मेक आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक आता मेक आणि टेक आपलं तसं थोडंसं डिस्कशन प्रत्येक स्नाजा बघताना आपण राईम स्कीमची चर्चा केलेली आहे ज्यांना पार्ट दोन बघितलं आहे त्यांना ह्याची अडचण नक्कीच नसेल पण जरी पाहिला नसेल तरी याच्यातून तुमचा तो पॉईंट क्लिअर होणार आहे शेवटचे शब्द मी या ठिकाणी लिहित बघा ठीक आहे म्हणजे पहिल्याचा बिगिनिंग आहे दुसऱ्याचा मेक आहे नंतर चूज आहे आणि नंतर टेक आहे आता याच्यामध्ये बघा दुसऱ्या ओळीचा शेवटचा वर्ड ज्याला आपण मेक असं लिहिलेलं आहे मेक साठी राईम वड तुम्हाला इथं टेक येतोय बघा रायमिंग वर्ड म्हणून मेकला जे घ्याल बी घेतलंय तर टेकला सुद्धा बीच तुम्हाला घ्यावं लागणार आहे आता बी का घेतलं कारण बिगिनिंग पहिल्या लाईनसाठी आपण ए घेतोय येतो बी नंतर चूज हे बिगिनिंगपेक्षा वेगळं आलेलं आहे म्हणून त्याला सी घेतलं आणि पुन्हा टेक आलेलं आहे जे मेक सी सिमिलर आहे प्रोनाउन्सिएशन मध्ये म्हणून त्याला बी घेतलं म्हणून ह्या चार ओळीचं राईम स्कीम जर बघायला गेलं तर ते कोणतं भेटतं ए बी सी बी आता जर पहिली आणि तिसरी लाईन जर सेम आली असती म्हणजे प्रोनाऊन्सिएशनमध्ये जर पहिल्या लाईनचा जो वर्ड आहे तो जर तिसऱ्या लाईनबरोबर आला असता तर काय झालं असतं ए बी पुन्हा ए आणि मग पुन्हा सी असेल किंवा बी असेल जर दुसऱ्याचं चौथ्याबरोबर चा असतं तर बी आलं असतं म्हणजे ए बी ए बी झालं असतं ठीक आहे तर अशा पद्धतीचं स्कीम आहे पुढं तुम्हाला खाली सांगितलं आहे चेक द रायमी Uh, check the ले ले stanzas, चेक द रिमेनिंग स्टान्झास राहिलेले स्टान्झास सुद्धा तुम्ही चेक करा पार्ट दोनमध्ये आपण सर्व स्टान्झास काय केलेले आहेत चेक केलेले आहेत नाव कम टू द नेक्स्ट क्वेश्चन नंबर फोर काय म्हणतो पहा मॅच द लाईन्स मॅच द लाईन्स इन कॉलम ए विथ द फिगर ऑफ स्पीच इन कॉलम बी म्हणजे पहिल्या कॉलममध्ये तुम्हाला कवितेतल्या ओळी दिसत आहेत आणि दुसऱ्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे तर फक्त आणि फक्त फिगर ऑफ स्पीच दिलेत मग आपल्याला काय करायचं आहे की जे पहिली लाईन आहे त्या लाईनशी असणारं रिलेटेड असणारं फिगर ऑफ स्विच तुम्हाला पडून निवडायचं जसं डिसिजन आय मस्ट मेक आपण पहिल्या स्टांजामध्ये हे पाहि वाक्य पाहिलं होतं आणि याचं जे स्ट्रक्चर आहे कन्स्ट्रक्शन जे आहे वाक्याचं ते रॉंग आहे म्हणजे सब्जेक्ट फॉर ऑब्जेक्ट असं नाही म्हणून आपण याला एक नाव दिलं होतं या फिगर ऑफ स्विचला ज्याला आपण इनव्हर्जन असं म्हटलं होतं ठीक आहे तर पहिली जी जोडी आहे ते कोणाबरोबर असणार आहे बी बरोबर असणार आहे नेक्स्ट काय म्हटलं बघा प्लीज ओपन माय आईज डिअर लॉर्ड देवा माझे डोळे उघड म्हणजे या ठिकाणी त्यानं काय केलेलं आहे एका ॲबस्ट्रॅक्ट थिंगला काय केले रिक्वेस्ट केलेली आहे म्हणून या ठिकाणी अपॉस्ट्रॉपी ही फिगर ऑफ स्विच बसणार आहे देन नेक्स्ट कुठला आहे बघा क्वेश्चन लाईन कुठली आहे ट्रॅव्हल डाऊन द डार्क अंड रोल बघा या ठिकाणी डीचं प्रोनान्सिएशन झालं बघा डार्क अंड डाऊन डार्क डी 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 म्हणजे या ठिकाणी ॲलिटरेशन हा फिगर ऑफ स्विच होणार आहे ठीक आहे तर त्याचबरोबर इथं मेटाफरसुद्धा होणार आहे कारण रस्त्याला काहीतरी नाव दिलेलं आहे ठीक आहे आणि खालचा जो आहे शेवटचा आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ म्हणजे आयुष्याच्या रस्त्याला काहीतरी म्हटलंय ठीक आहे सक्सेसचा रस्ता म्हणजे या ठिकाणी काय केलंय डायरेक्ट तुलना केलेली आहे म्हणून त्या ठिकाणी फिगर ऑफ स्विच कुठला असला पाहिजे तर मेटाफर हा फिगर ऑफ स्विच त्याच्यासाठी येणार आहे तर अशा जोड्या न लिहिता तुम्ही त्याच्या समोर त्याचं ऍन्सर लिहाल म्हणजे एकच्या समोर समजा बी उत्तर आहे तर तुम्ही काय कराल या ठिकाणी मध्ये अँसर्स म्हणून कॉलम कराल आणि या ठिकाणी बी असं लिहाल दुसऱ्याचं ए आहे तर ए लिहाल पुन्हा काय आहे डी आहे तर डी लिहाल आणि सी आहे तर सी लिहाल अशा पद्धतीनं तुम्ही उत्तर लिहा अशा लाईन्स ओढून उत्तर काढू नका क्वेश्चन पुढं तुम्हाला थोडंसं ॲलिट्रेशनबद्दल माहिती दिली आहे बघा ॲलिट्रेशन इज द ऑकोरन्स ऑफ द सेम साऊंड ॲट द beginning of words इन phrase ऑर सेंटेन्स आता ॲप ॲलिस्ट ॲलिट्रेशन म्हणजे काय असतं की एखादा शब्द ज्यावेळेस आपण प्रोनाऊन्स करतो तर त्याच्या पुढचा शब्द किंवा त्या ओळीतला शब्द तशाच शब्दानं पुन्हा प्रोनाऊन्स होत असेल त्याच ओळीमध्ये फ्रेजमध्ये सेंटेन्समध्ये तर त्या ठिकाणी जो फिगर ऑफ स्पीच घडतो तो असतो ॲलिट्रेशन ठीक आहे म्हणजे सच ॲज दॅट लाईफ इज लिव्हड इट्स व्हेरी बेस्ट यलचं बघा प्रोनान्सिएशन डबल आहे लाईफ लिव्हड ल ल असं प्रणाली झालं तर त्यावेळेस त्या ठिकाणी फिगर ऑफ स्विच जो असतो दॅट इज कॉल्ड ॲलिट्रेशन फाईंड आउट मोर एक्झाम्पल्स ऑफ ॲलिट्रेशन फ्रॉम द पोयम्स इन युअर बुक तुम्ही बाकी तुमच्या पुस्तकातले जे काही कविता आहेत त्याच्यातून सुद्धा तुम्ही ॲलिट्रेशनचे एक्झाम्पल्स शोधू शकता आता मी तुम्हाला इथं दोन ॲलिट्रेशनचे एक्झाम्पल्स दिलेत बघा हे वाचायला सुद्धा छान वाटतात पीटर पायपर पिक्ड अ पेक ऑफ पेपर्स प प प पोनासिएशन पुन्हा 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 झालंय ठीक आहे अगदी दोन वेळा जरी झालं तरी आपण त्याला इलिटरेशन म्हणू शकतो सॅली सेल्स शी सेल्स बाय द सी शुअर स सोनासिएशन पुन्हा पुन्हा झालेलं तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे ठीक आहे चला तर पुढ यात पुढं क्वेश्चन नंबर फाईव्ह काय म्हणतो बघा इलेमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्यू तुम्हाला एक ग्रुप ॲक्टिव्हिटी दिलेली आहे एखाद्याचा इंटरव्ह्यू तुम्हाला घ्यायचा आहे तर इंटरव्ह्यू घेण्यासाठी तुमच्याकडं कुठले कुठले इलेमेंट्स पाहिजेत कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याचा अभ्यास आपल्याला आधी करावा लागेल फॉर्म ग्रुप्स अँड डिस्कस इच इलेमेंट ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू अँड प्रिपेअर प्रिपेअर नोट्स ऑन इच इलेमेंट म्हणजे तुम्हाला हे इलेमेंट दिलेले आहेत की एखाद्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे तर काय फॉर्मॅट आधी स्ट्रक्चर तुमचं तयार पाहिजे की नेमकं तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे तर कोणाचा घ्यायचा आहे कशाशी रिलेटेड आहे वगैरे वगैरे नेक्स्ट लेंथ हाऊ मच दॅट दॅट मस नॉट बी टू लेंदी ऑर टू शॉर्ट दॅट मस्ट बी मॉडरेट म्हणजे कसलं असलं पाहिजे खूप लाँग पण नको अगदी शॉर्ट पण नको मध्यम हासावा व्यवस्थित म्हणजे कमी शब्दातून आपलं जे काही व्यक्त करायचं किंवा जे काही माहिती काढून घ्यायची ती माहिती आपल्याला त्यातून काढता आली पाहिजे नेक्स्ट डूज अँड डोंट्स म्हणजे कुठल्या गोष्टी करायच्या आणि कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत रूल्स अँड रेग्युलेशन्स नियम आणि त्याच्यासाठी काही अटी आहेत का आपण एखाद्याचा इंटरव्ह्यू घेतो तर कुठल्या प्रकारचे प्रश्न आपण विचारले पाहिजेत हे सुद्धा आपल्याला त्याच्यातून थोडंसं समजून घ्यायचं आहे टाईप ऑफ क्वेश्चन्स यू कॅन आज सम नो टाईप क्वेश्चन्स ऑर डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन्स म्हणजे तुम्हाला कधी नो टाईप क्वेश्चन विचारता येतात कधी डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन्स विचारता येतात ओके प्रिपेअर अ सेट टॉप टेन क्वेश्चन्स टू इंटरव्ह्यू एनी सक्सेसफुल टीनेजर यू मे यूज द फॉलोइंग गाईडलाईन तुम्ही खालीलपैकी गाईडलाईन वापरू शकता सपोज एखादा क्रिकेटर आहे आता मी एका क्रिकेटरचं या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतला आहे सूर्यकुमार यादव नावाच्या क्रिकेटरचा ठीक आहे मला माहिती आहे की त्याचं एज जास्त आहे पण आपण गृहित धरूयात की त्याच्यासारखंच तुम्हाला दुसरा कुठला तरी एखादा क्रिकेटर घेता येईल आणि त्याचा इंटरव्यू तुम्ही ज्या पद्धतीने मी तुम्हाला इथं दिलं आहे त्या पद्धतीने केलं क केला तर तुम्हाला ते छान वाटणार आहे ठीक आहे स्टँडर्ड्स टेम्प टेम्पलेट्स फॉर कंडक्टिंग अँड इंटरव्ह्यू फॉर्मॅट तुम्हाला दिलेला आहे एकदम छानसा नेम ऑफ इंटरव्ह्यू म्हणजे ज्याचं इंटरव्ह्यू तुम्ही घेणार आहात इंटरव्ह्यू देणारा जो व्यक्ती आहे की नाही जो प्रश्नांची उत्तरं देणार आहे त्याचं नाव इंटरव्ह्यूमध्ये लिहायचं आहे आणि इंटरव्ह्यूवर म्हणजे कोण असणार आहे तर दॅट दॅट इज यू तुम्ही आहात त्याचा इंटरव्ह्यू घेणार आहे टॉपिक मग पर्सनल आहे रिसेंट काहीतरी एखादी घटना घडलेली आहे स्पोर्ट आहे बिझनेस आहे म्युझिक आहे किंवा आर्ट आहे असा कुठलाही एक सब्जेक्ट तुम्हाला काय करायचा निवडायचा आहे व्हॅन्यू कुठल्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यू घेताय म्हणजे स्टुडिओमध्ये घेताय किंवा एखाद्या टी व्ही चॅनलवरती घेत आहे ऑडिटेरिय ऑडिटोरियम हॉल जो असतो एखादं मोठं काय म्हणतो आपण त्याला ग्रह असतं एखादं मोठं नाट्यग्रह वगैरे असतं तर तशा ठिकाणी घेत आहे का कुठं आणखी घेत आहे ते सुद्धा तुम्हाला तिथं लिहावं लागणार आहे डेट महत्त्वाची असते टाईम कधी घेतला आहे किंवा ड्युरेशन त्याचं किती आहे किती वेळाचा तो इंटरव्ह्यू आहे ओके मी तुम्हाला एक एक्झाम्पल पुढं दाखवतो आहे तुम्ही ते पाहून लक्षात घेऊ शकताय मिक्सअप यस्नो टाईप ऑर डब्ल्यू एस टाईप क्वेश्चन्स आता बघा इंटरव्ह्यू घेण्याच्या आधी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टींचा अभ्यास आपला आधी पाहिजे प्लस प्रॉपर बॅकग्राऊंड बिफोर एव्हरी क्वेश्चन एखादा क्वेश्चन विचारायच्या आधी थोडंसं त्याला बॅकग्राऊंडला जाऊन विचारावं लागेल ठीक आहे एखाद्यानं खूप स्ट्रगलनं आपल्याला समजा त्यानं ते अचीव केलेलं आहे तर त्याला असंही तुम्हाला डायरेक्टली त्याच्याकडे न जाता आणखी काही एक्झाम्पल्स तुम्हाला देता येतील आणि मग सांगता येईल की हां तुमचासुद्धा प्रवास असाच थोडासा आहे तर तुम्ही तुमच्या प्रवासाबद्दल सांगाल का अशा पद्धतीनं म्हणजे थोडंसं त्याच्या आधी थोडंसं काय असं असणार आहे तर थोडंसं बॅकग्राऊंड तुम्हाला घ्यायचं आहे डायरेक्ट प्रश्नावरती जायचं नाही कॉन्व्हर्सेशन शूड साऊंड लाईक अ रियल इंटरव्ह्यू म्हणजे तो खरंच इंटरव्ह्यू वाटला पाहिजे खरोखरचा इंटरव्ह्यू तो वाटला पाहिजे म्हणजे त्यात अगदीच म्हणजे लँग्वेज तुमची कशी असली पाहिजे तुमचं बोलण्याचं जे ट्युनिंग आहे ते ट्युनिंग कसं असलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार त्यावेळेस करावा लागणार आहे अवॉइड व्हेरी पर्सनल क्वेश्चन खूप पर्सनल क्वेश्चन्स विचारायचे नाहीत कारण ते कधी कधी त्या इन इंटरव्ह्यूला जे डिस्टर्ब करणारे क्वेश्चनसुद्धा असू शकतात अवॉइड व्हेरी कॅज्युअल अँड चीप अँड व्हलगर लँग्वेज म्हणजे अगदीच अशी ज्याला आपण काय म्हणतो की अगदी साधारण किंवा अगदी टुकार लँग्वेज जी म्हणतो तर त्या पद्धतीची लँग्वेज आपल्याला इथं वापरायची नाही ठीक आहे नेक्स्ट आता तुम्हाला पाहतोय पाहता येईल की इंटरव्ह्यू तुम्हाला या ठिकाणी मी लिहून दिलेला आहे आय होप की तुम्ही इथं दुसरं कुठलं तरी नाव घ्याल आणि तो इंटरव्ह्यू तुम्ही तुमच्या शिक्षकांना दाखवाल नेम ऑफ द इंटरव्ह्यू व्ही कोणाचा इंटरव्ह्यू घेतोय तर मी घेतो आहे सूर्यकुमार यादव नावाच्या खेळाडूचा ठीक आहे त्याच्यानंतर खाली काय नेम ऑफ इंटरव्ह्यूवर रतिकांत मोरे मी स्वतःचंच नाव टाकते तुम्ही तिथं काय करणार तुमचं स्वतःचं नाव टाकणार आहात टॉपिक कुठला आहे पहा तर स्पोर्ट्स रिलेटेड आहे म्हणून स्पोर्ट लिहायचं आहे जर समजा म्युझिक रिलेटेड असेल तर तुम्ही म्युझिक लिहू शकताय ठीक आहे समजा तुम्ही एखादा लिटिल चॅम्प वगैरे कार्यक्रम चालू असतात त्यातला एखादा छानसा गायक आहे डान्सर आहे त्याचा सुद्धा इंटरव्ह्यू तुम्ही घेऊ शकताय कारण तो सुद्धा थर्टीन टू नाईन्टीनमध्ये येतो ॲक्च्युली ह्याचं वय ह्या खेळाडूचं वय हे थर्टीन टू नाईन्टीनमध्ये येत नाही पण मी असं ग्रहित धरलं आहे की तो अंडर नाइन्टीन खेळून आता जस्ट आलेला आहे आणि त्या पद्धतीने इंटरव्ह्यू मी घेतलेला आहे ठीक आहे स्पोर्ट झालं त्याच्यानंतर तुम्हाला व्हॅन्यू लिहायचं आहे कुठं घेतला आहे इंटरव्ह्यू तर मी घेतला आहे समजा सातारा एफ एम रेडिओवरती ठीक आहे डेट लिहिलेली आहे ट्वेल्थ वन टू थाउजंड ट्वेंटी थ्री म्हणजे नॅशनल यूथ डे ज्या दिवशी असतो त्या दिवशी मी हा इंटरव्ह्यू कंडक्ट केलेला आहे कारण युवकांसाठी हे थोडंसं प्रेरणादायी असलं पाहिजे म्हणजे अशा पद्धतीचे डेटसुद्धा तुम्ही निवडू शकता की जेणेकरून एक्झॅमिनर ज्यावेळेस चेक करेल त्यावेळेस तो डेट पाहूनसुद्धा विचार करेल की अरे वा छान डेट निवडली यानं ठीक आहे टाईम ट्वेल्व पी एम दुपारची वेळ आहे ड्युरेशन थर्टी मिनिट्सचा इंटरव्ह्यू मी कंडक्ट केलेला आहे नाव यू कॅन सी टेन क्वेश्चन्स विच आर आस्क टू द इंटरव्ह्यू द फर्स्ट वन इज हाऊ डीड यू फील वेन यू बिकेम द फर्स्ट रँकर ऑफ आय सी सी मेन्स बॅटिंग रँक रँकिंग बॅटिंग रँकिंग टू थाउजंड ट्वेंटी थ्री म्हणजे ज्यावेळेस तुमचं दोन हजार तेवीसमध्ये रँकिंगमध्ये तुम्ही फर्स्ट बॅट्समन झालात जगातले पहिले ठीक आहे म्हणजे एक नंबरला रँक तुमची फर्स्ट रँक आली त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं ज्यावेळेस ते ज्यावेळेस काय झालं अनाऊन्समेंट झाले की नाव यू आर द फर्स्ट रँकर ऑफ आय सी सी मेन्स बॅटिंग रँकिंग टू थाउजंड ट्वेंटी थ्री तुम्हाला कसं वाटलं त्यावेळेस तो त्याचं उत्तर देईल आपल्याला फक्त प्रश्न तयार करायचे ठीक आहे वाय अँड वेन डीड यू डिसाईड टू मेक युअर करियर इन क्रिकेट कधी आणि का तुम्ही तुमचं करिअर क्रिकेटमध्ये करायचं ठरवलं ठीक आहे व्हॉट डू यू थिंक अबाउट इंडियन क्रिकेट टीम आपल्या भारतीय क्रिकेट टीमच्या कम्युनिकेशनमध्ये म्हणा किंवा त्यांच्यामध्ये जे काही इंटर रिलेशनशिप आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नंतर हु इज युअर कोच तुमच्या कोचबद्दल काही सांगाल का ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे विच क्रिकेट प्लेअर डू यू लाईक मोस्ट तुम्हाला कोणता प्रिके क्रिकेट प्लेअर जो आहे तो जास्त आवडतो देन हु इज मोर फनी इन ड्रेसिंग रूम ड्रेसिंग रूममध्ये कोणता क्रिकेटर जास्त फनी असतो कोण जास्त मजा घेतो हू इज ने नेक्स्ट आहे विच इज युअर फेवरेट शॉट क्रिकेट खेळताना तुमचा कुठला शॉट तुमचा सगळ्यात फेवरेट शॉट आहे डू यू थिंक यु आर मिस्टर थ्री सिक्स्टी तुम्ही कारण सगळं जग तुम्हाला मिस्टर थ्री सिक्स्टी डिग्री म्हणताय पण तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही आहात मग तो त्याच्यावर रिप्लाय देईल व्हॉट इज युअर इन्स्पिरेशन अँड हू इन्स्पायर्स यू इन युअर लाईफ तुमचं इन्स्पिरेशन नेमकं काय आणि कोणती गोष्ट तुम्हाला किंवा कोणती व्यक्ती तुम्हाला जास्त इन्स्पायर करते तुमच्या लाईफमध्ये देन व्हॉट मेसेज डू यू लाईक टू गिव अवर यंग लिस्नर्स आमच्या यंग लिस्नर्सला तुम्ही कोणता संदेश देऊ शकाल म्हणजे शेवटी तुम्हाला काय करायचं आहे त्यांना असंही सांगायचं की तुम्ही आम्हाला किंवा लिस्नर्सला काय संदेश देऊ शकाल ठीक आहे तर अशा पद्धतीचं इंटरव्ह्यू तुम्हाला घ्यायचा आहे दहा क्वेश्चन्स तुम्हाला तयार करता आले पाहिजेत नाव कम टू द नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेवन काय म्हणतो बघा रीड द पोयम राईट अँड अप्रिशिएशन ऑफ द पोयम इन इन अबाउट ट्वेंटी टू फिफ्टीन सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स तुम्हाला पोईमचं ॲप्रिशिएशन करायचं आहे आपण नेक्स्ट पेजवर डायरेक्टली जाऊयात तिथं मुद्दा प्रत्येक मुद्दा डिस्क्राईब करूयात जसं आता तुमची पोयम तुम्हाला माहिती आहे कुठली आहे टायटल टायटल तुम्ही लिहिलं अट टिनेजर्स प्रेऱ्याच्या तिथं चूक होऊ द्यायची नाही जेव्हा ॲपोस्ट्रॉफीमध्ये बरेच विद्यार्थी तिथं चूक करून टाकतात ते ॲपोस्ट्रॉफीचं देत नाहीत ठीक आहे आणि हे ॲप्रिशिएशनमध्ये तुम्हाला अर्धा मार्क देऊन जातं पोएटचं तर नाव तुम्ही व्यवस्थित लिहिलं तरीसुद्धा तुम्हाला काय होतं अर्धा मार्क मिळून जातो राईम स्कीम तुम्ही बरोबर लिहिलं तुम्हाला एक मार्क मिळतो लक्षात घ्या ॲप्रिशिएशन पाच मार्काला आपल्याला परीक्षेत शंभर टक्के येतं मग त्यावेळेस तुम्हाला या मार्किंगचं आधी हे लक्षात आलं पाहिजे स्ट्रक्चर कसं लक्षात आलं पाहिजे आणि त्याच्यानुसार ह्याला महत्त्व द्यायचं आहे देन फेवरेट लाईन ही विचारली जात नाही परंतु जरी कुठली लिहायची तुम्ही कुठलीही लिहू शकता फक्त त्याच्यात कुठल्याही पद्धतीची मिस्टेक असली नाही पाहिजे अगदी कॉमा फुलस्टॉप कुठलं चिन्ह असेल तर ते चिन्ह दिलं गेलं पाहिजे नंतर आहे थीम ऑर सेंट्रल आयडिया हा शंभर टक्के पॉईंट असतो थीम किंवा सेंट्रल आयडिया मग हा तुम्हाला काय येतो त्यावेळेस दो, दोन दोन न दोन मार्क्ससाठी तो पॉईंट येत असतो ठीक आहे द थीम ऑफ द पोएम इज टिनेजर्स डिलेमा अबाउट मेकिंग द राईट डिसिजन म्हणजे योग्य डिसिजन घेण्यासाठी जो uh, यूथ आहे किंवा जो टीनेजर आहे त्याचा होणारा डिलेमा म्हणजे हे घेऊ हो का ते घेऊ या पद्धतीची माहिती तुम्हाला मा याच्यामध्ये दिलेली आहे और यू कॅन ॲड uh, ऑल्सो तुम्ही ह्याच्यामध्ये अजून ॲडिशन सुद्धा करू शकता की द टीनेजर इज आस्किंग द गॉड ऑर रिक्वेस्टिंग द गॉड टू हेल्प हिम वगैरे वगैरे तुम्ही त्याच्यात वाक्य ॲड करू शकता आणि मोठी मोठी वाक्य करण्यापेक्षा छोटी छोटी वाक्य दोन चार वाक्य त्याच्यात ॲड करा साधी जी चुकणार नाहीत अशा पद्धतीची वाक्य तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकताय ठीक आहे दॅन फिगर ऑफ स्पीच हे एक तुम्हाला त्या क कवितेबद्दल शंभर टक्के लिहावं हो लागतं हे सुद्धा तुम्हाला एक मार्क देऊन जातं तर अशा पद्धतीनं जर प्रिपरेशन केलं तर हे तुम्हाला शंभर टक्के त्याच्यामध्ये येणारे टॉपिक्स आहेत हे जर टॉपिक्स तुम्ही लिहिले व्यवस्थित तर तुमचा मार्क जात नाही गेला तर कुठं जाऊ शकतो फक्त या ठिकाणी एखादा मार्क जाईल अशा पद्धतीने प्रिपेअर करा म्हणजे चार मार्क तर आपल्याला हमखास पडले पाहिजेत असा विचार आत्तापासूनच त्या ॲप्रिशिएशनच्याबद्दल करा ठीक आहे नेक्स्ट पहा पुढचा प्रश्न काय आहे पुढचा टॉपिक कुठला आहे त्याच्यामध्ये दिलेला तर तो आहे स्पेशल फीचर्स टाईप ऑफ पोयम लँग्वेज लँग्वेज स्टाईल टोन इम्प्लाइड मीनिंग एटसेट्रा तर ह्या गोष्टी तुम्हाला त्याच्यात लिहायच्या आहेत जसं द लँग्वेज युज्ड इन द पोएम इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड हे प्रत्येक पोयमसाठीच लिहा ठीक आहे कारण आपल्याला ॲप्रि ॲप्रिशिएट करायचं आहे ठीक आहे प्रत्येक कवीसाठी तुम्ही ते लिहू शकता ठीक आहे त्याच्यानंतर दिस पोएम इज व्हेरी गुड इन्स्पिरेशन मग त्याच्यातून तुम्हाला छान इन्स्पिरेशन आहे म्हणा किंवा छान सजेशन त्याच्यातून दिलेलं आहे ह्याच्यात फक्त एक लक्षात घ्या स्पेलिंग मिस्टेक्स झाल्या नाही पाहिजेत कारण तेच चेक होणार आहे नेक्स्ट काय बघा शेवटचा टॉपिक आहे वाय आय लाय आय लाईक ऑर डिसलाईक द पोयम मला ही कविता आवडली किंवा का आवडली नाही ठीक आहे मग तुम्ही लिहू शकता आय लाईक दिस पोयम टू मच बिकॉज एव्हरी स्टांझ डिलिवर द बेस्ट मेसेज लिहू शकता तुम्ही ठीक आहे अगदी साध्या साध्या गोष्टी असतात पण हे जे पाच मी मार्क केलेले टॉपिक आहेत ना जे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स तुम्हाला त्या कवितेसाठी येत असतात त्याच्यामुळे प्रत्येक कवितेचा दृष्टिकोन बघण्याचा दृष्टिकोन असा ठेवा नक्की तुम्हाला हेल्पफुल ठीक आहे नाव कम टू द नेक्स्ट पुढच्या पेजवर जाऊयात आता आपण जिथं आहे तुम्हाला कंपोज द शॉर्ट प्रेअर इन इंग्लिश आस्किंग गॉड टू गाईड यू इन युअर टीनेजर्स तुमच्या टीनेजर्स मध्ये देवाना तुम्हाला मदत करावी अशा दृष्टीने एखादं छान छोटंसं काव्य काय करा तयार करा असं सा तुम्हाला सांगितलं आहे प्रेयर छोटीशी तयार करा ठीक आहे लेटर यू कॅन इव्हन ट्राय टू मेक द लाईन्स राईम टू गिव्ह इट अ पोएटिक फॉर्म आधी तयार करा आणि त्याला थोडंसं पोएटिक फॉर्म देण्याचा प्रयत्न करा आता ही कविता मी सहज थोडा विचार केल्यानंतर तयार केली आय होप की तुम्हाला ती आवडेल आणि थोडं राईम पण त्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला जसं ओ गॉड कीप द स्माईल ऑन माय फेस बघा इथं फेस आलं ना तर मी खाली थोडंसं काय केलं चेंज केलं आणि त्याच्यामध्ये लेस आणून थोडं राईमचे राईम ठेवण्याचा प्रयत्न केला ओ गॉड कीप द स्माइल ऑन माय फेस इफ आय गेट द सक्सेस मोर ऑर लेस म्हणजे जरी मला सक्सेस कमी मिळालं जास्त मिळालं तरी देवा माझ्या चेहऱ्यावरती हास्य ठेव ओ गॉड हेल्प मी इन माय डिफिकल्ट टाइम अँड वॉन इफ आय क्रॉस माय लाईन म्हणजे मी जर स्वतः माझी लाईन चेंज करत असेल किंवा क्रॉस करत असेल लिमिट आपल्याला दिलेलं असतं ना आपण म्हणतो ना तुझी लाईन क्रॉस करायला लागला तो ठीक आहे तर मला त्यावेळेस वॉन कर अशी मी देवाला काय केलेली प्रार्थना केलेली आहे तर अशा पद्धतीनं एखादी छानशी छोटीशी कविता तुम्ही लिहू शकता ॲक्च्युली ह्या ज्या फोर लाईन्स आहेत ती मी स्वतः लिहिण्याचा प्रयत्न केला आहे आय होप की त्याच्यात एखादी चूक असेलही ठीक आहे म्हणजे तुम्हाला समजायला किंवा थोडंसं वेगळं वाटत असेल पण मी माझ्या पद्धतीनं बनवले तुम्हीसुद्धा तशा पद्धतीनं बनवू शकताय ओके नाव क्वेश्चन नाईन जो आहे तो बघा काय लुक अराउंड इन युअर व्हॅसिनिटी युअर फॅमिली फ्रेंड्स नेबर्स क्लासमेट्स एट एटसेटरा अँड राईट अबाउट एनी फोर टीनेजर्स हू हॅव मेड अ नेम फॉर धेमसेल्स बाय डुईंग समथिंग एक्स्ट्रॉर्डिनरी म्हणजे तुमच्या बाजूच्या परिसरात बघा तुम्हाला असे लोक नक्की सापडतील तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या समाजामध्ये मित्रांमध्ये शेजाऱ्यात असे लोक तुम्हाला सापडतील ज्यांना एक्स्ट्रॉर्डिनरी कृती एखादं इव्हेंट केलेली आहे ठीक आहे तर त्याच्याविषयीला सपोज फॅमिलीमध्ये आहे टीनेजर ग्रुप फॅमिलीमधला आहे नेम समजा मी कन्सिडर केलं अमित पवार मग अमित पवार हा माझा एक मित्र आहे किंवा माझ्या घरातला आहे तर त्यानं काय केलं आहे लास्ट इयर ही गॉट द फर्स्ट प्राईज इन डिस्ट्रिक्ट लेवल स्विमिंग कॉम्पिटिशन गेल्या वर्षी त्यांना स्विमिंग कॉम्पिटिशनमध्ये पहिला नंबर जिल्हास्तरावर जाऊन मिळवला म्हणजे हे त्याच्यासाठीचं एक्स्ट्रॉन एक्स्ट्रॉर्डिनरी काय एक आहे एखादी कृती आहे किंवा त्यानं केलेलं टास्क आहे तर ते तुम्हाला लिहायचं आहे ओके आता बाकीचे जे खालचे आहेत ना ते मी माझ्या मित्रांची म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांची नावं लिहिली आहेत ज्यांना काही ना काही केलेलं आहे जे माझ्या आजही स्मरणात आहेत फ्रेंड्समध्ये मी नाव लिहिले मेधा देशपांडे शी स्टार्टेड अ मॅथ्स क्लब इन भोपाल ओके ॲक्च्युली शी शी इज माय स्टुडंट अँड शी स्टार्टेड मॅथ्स क्लब इन भोपाळ तर त्या ठिकाणी मी फक्त तिला काय केलं माझे स्टुडंट नव्हे म्हणता मित्र म्हटले आणि तिच्याबद्दल लिहिले नेक्स्ट तुम्हाला काय दिसेल बघा नेबर्स शेजारी मा, माय माय अनादर स्टुडंट नेम्ड शुभम वाघ ही गॉट ॲडमिशन इन एन आय टी ओके म्हणजे त्यानं खूप प्रयत्न केला आणि ते सक्सेस त्याला मिळालं हाही माझा विद्यार्थी आहे पण तुम्ही कुठलंही नाव घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही ते नाव काय करू शकता इन्क्लूड करू शकता क्लासमेट्स आता हाही माझा विद्यार्थीच आहे प्रसाद वाबळे okay. ही गॉट सिल्वर बटन फ्रॉम यूट्यूब ओके म्हणजे तुम्हाला जे वाटतं की जे त्यानं त्याच्या परीने शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला आणि त्याला त्यात सक्सेस मिळालं असा कुठलाही टॉपिक तुम्ही निवडून त्यामध्ये लिहू शकताय आय होप की जे तुम्हाला पहिल्या पोयमबद्दल जे काही मी टीच केलं किंवा जे सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा ओके थँक्यू भेटूयात पुढच्या धाड्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद